नमस्कार आणि राम राम मंडळी. मी देव रवींद्र हाडेवकर स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं का तुम्ही पाहिलात की लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण पॅकिंग करत होतो, तर तुम्ही अंदाज लावलात असतील की आपण कुठेतरी बाहेर चाललो आहे. तर आपण चाललो आपल्या गावी सोनवडे गावात, म्हणजेच कोकणात. तर आपली फॅमिली आता आलेली आहे आणि कमीत कमी आपण 2 वर्षांनी जातो आहे ना अंदाजे. हां, कोविडमुळे 2 वर्षांनी जातो आहे. कसं वाटतं तुला? अशीच मजा होत राहणार आहे आपली आणि तुम्हाला मी दाखवणार. चला माता निघूया. आता आपण इथे चेंबूरला आलो आहे आत्याकडे आपल्या. ती पण येते आपल्या बरोबर गावी आपल्या. आणि तुम्ही जरा कन्फ्यूज झाला असाल की आपण बाईकने कुठे चाललो आहे, तर बाईकने नाही चाललो आहोत आपण. आपण ॲक्च्युली गाडीनेच चाललो आहोत. इथे आपली जी गाडी आहे ना स्विफ्ट डिझायर, ती जरा एवढ्या माणसांना छोटी पडत होती म्हणून आपण इथे आत्याकडे आलो. आणि त्या गाडीत अर्धी माणसं बसतील, या गाडीत अर्धी माणसं बसतील. तर मग आता निघूया आपण. चला हाय गाय, चला गावात, चला गणपती, चला 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 गणपती बाप्पा. चला आता आपण इथे पुण्यात थांबलो आहोत. आपण पहिला स्टॉप घेतला आपला नाश्ता करायसाठी आणि नाश्ता करायला थांबलो आहोत आपण सुप्रसिद्ध जोशी वडेवाले यांच्याकडे. ऐकून आहोत, बघूया कसे लागतात. एकदा होऊन जाऊ दे आणि जरा रस्त्यांची माहिती दे ना. तर हा आपला पहिला स्टॉप आहे जसं देवकी सांगितलं. तर आपण कोल्हापूर मार्गे जात आहोत आणि पुढे होंडा मार्गे आपण कणकवलीला जाणार आहोत. तिकडनं गावी जाणार आहोत सोनवड्यात. तर आता बघू रस्त्याची हालत कशी आहे, त्याप्रमाणे आपण पुढचं पण ठरवू की तोच रस्ता घ्यायचा की दुसऱ्या रस्त्याने जायचं ते. आणि वरती आता RT-PCR टेस्टसुद्धा रिपोर्टसुद्धा बघण्यात येते. तर बघू काय कसं आहे ते. मुंबई गोवा हायवे सध्या रस्त्याची कामं चालू आहेत, खड्डे पण भरपूर आहेत आणि खराब आहे. त्यामुळे आम्ही या रस्त्याची निवड केली आणि या रस्त्याने आम्ही जात आहोत. तर आम्ही तुम्हाला दाखवूच रस्ता कसा आहे आणि त्यासाठी पाहत राहा पुढे. आता निघतो आहे आपण इकडनं पुण्यातनं आणि पुढचा स्टॉप तर आपला कोल्हापूरच असणार आहे. चला मग भेटू. थांबायचं नाव घेत नाही.
बघा जरा पावसाकडे बघा. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही पण बरं आहे, जरा बरं वाटतंय बरं वाटतंय. तर आता निघतोय इकडनं, आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. हॉटेल तसं डिसेंट होतं, एवढं खास नव्हतं. काय आता तुला कसं वाटलं? काय खास नाही, ठीक होतं, ठीक होतं, ठीक होतं. काय वाटलं? ठीक होतं. ते तुला क्वांटिटी वाईज थोडस कमी होत, टेस्ट ओके होती, ट्राय करू शकतो. तर तसं आता एवढं काही खास नव्हतं हॉटेल. आता आपला पुढचा टप्पा, आता आपला पुढचा टप्पा डायरेक्ट कणकवलीच असेल, तर कणकवलीलाच भेटूया. चला खालतोय. आता रे काय टेकवा, एकदा टेकवा. ओळखलंच का अन्याजी? पाय पडते अन्याजी, कशी असेस? पाय पडते तर आता काय बोलू, काय बोलू, शब्दच नाही राहिले. आम्ही सकाळी निघालेलो 5 वाजता, तुम्ही पाहिलंतच असेल. आणि आता वाजले 9. ज्या प्रवासाला जास्तीत जास्त 10 ते 11 तास लागणार, त्याला लागणार 6 तास आमच्या आवाजावर नको सांगतो. त्याचा पूर्ण हालत टाईट आहे. बिचाराने ब्लॉक केलं, मी ड्राईव्ह केलं 16 तास. पण असं पण वाटत असेल की 16 तासामध्ये ब्लॉक केलं तर ते गेलं कुठं? ते ब्लॉक अशा प्रकारे झालं आहे की ते नाही पब्लिश करू शकत, झालंच नाही म्हणून समजा. कारण म्हणजे ट्रॅजेडी म्हणतात ना, रस्त्याची कंडिशन, पाऊस, रस्ते चुकणं, ते आम्ही सगळं एका दिवशी बघतो. आम्ही जवळजवळ 2 तास रस्ते चुकतोय. रस्ते चुकतोय याचं कारण म्हणजे की रस्ते माहीत नाही त्याचं, नाही असं नाही की गेल्या वेळी जो पाऊस पडला त्याच्यामध्ये आणि वादळ झालं त्याच्यामध्ये 2 पूल इकडचे नदीवरचे वाहून गेले, वाहून गेले. त्यामुळे नरड्यातून घोडगे साईडला येणारा, तिकडे आमचं गाव आहे सोनवरे, घोडगे सोनवरे, तो पूल कोणता घ्यायचा ते माहीत नाही. रस्त्यावरती कोण नाही, पाऊस भरपूर पडतो अशा दिवशी, रस्ते खराब मिळत आहेत, एवढे खराब की आमचं स्पीड फक्त 20 ते 30 किलोमीटरचा आहे हायवेला आणि लिंक रोडला. म्हणजे विचार करा काय अवस्था असेल रस्त्यांची. आणि आम्हाला सांगण्यात आलेलं की हा सर्वात चांगला रस्ता आहे. म्हणजे विचार करा जो रस्ता खराब असेल त्याची अवस्था काय असेल, काय आणि हे सगळं होत होतं. असं करता करता 16-16.5 तास लागले प्रवासाला. कंडिशन तर बेकार आहे. एवढे इरिटेट झालेलो ना आम्ही, एवढे इरिटेट झालेलो ना की व्लॉग करायचं पण मन नाही करत. जी आवडीची गोष्ट आहे ना तिचं पण मन नाही करत होतं आम्ही. आणि मी काय बोलतोय, जर कोणाला यायचं झालं असेल तर आपण आता एक्सपिरियन्स घेतलाच आहे, तर कोणत्या रस्त्याने येतील ते एक्सपिरियन्स त्यांना समजेल. अवस्था काय प्रश्न नाही पडणार, व्लॉग का नाही आला तुमचा? नाही नाही, आपले ऑडियन्स आहेत चांगले, जरा चांगले. सर बाकीचे लोक सांगतात की मुंबई गोवा हा रस्ता थोडा दुरुस्तीमध्ये आहे, खड्डे बुजवण्यात येत आहेत, एंट्री पॉईंटला चेकअप होते RT-PCR, तर थोडं ट्रॅफिक आहे, रस्ते पण खराब आहेत. तर मुंबई कोल्हापूर मार्गे येत आहे तुम्ही, आणि नंतर तिथून तुम्हाला 2 रस्ते, एक गगनबावडा घाटाचा आणि फोंडा मार्ग, फोंडा घाट. तर गगनबावडा थोडा खराब आहे, फोंडा
चांगला आहे. तिथून या मुंबई कोल्हापूर करा, मग फोंडा मार्गे या आणि कणकवलीला जाऊन ठरवा तुमचं कुठं जायचं. कुठे जायचं बस, अजून काय नाही सांगू शकत. आणि बाकीच्या रस्त्यामध्ये जे तुम्हाला मिळेल असं नाही की बाबा आता हा खड्ड उद्या वीस नाही होणार होती, ते तुम्ही एक्सपिरियन्स करा. नेचर पण खेळ खेळतोय. हो, तर जे आत्ताची कंडिशन आहे त्याप्रमाणे आम्ही सांगतो तुम्हाला हा मार्ग निवडा. आम्ही कणकवलीला न जाता मधी शॉर्टकट घेतला आणि तो शॉर्टकट आम्हाला महागात पडला. म्हणजे दोन तास आठ चुकतोय ते मग सांगितलं. कारण आता बघा तुम्ही ठरवा काय ते. चला मग आता